आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात मकर संक्रांत उत्साहात साजरी. जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील कार्यक्रमात विविध संघटना सहभागी. जयसिंगपूर येथील साई फिटनेस जिम, राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि सुप्रसिद्ध राजलक्ष्मी वडा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांत निमित्त जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे उपक्रम राबवण्यात आला. सर्व धर्मीयांना आमंत्रित करून तिळगुळ घ्या गोड बोलाचा अभिनव कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. साई फिटनेस जिमचे विनायक गायकवाड, राजू कोळेकर, गणेश मोटे, रोटरीचे माजी अध्यक्ष सागर आडगाणे, सागर माने, पंकज बिरादार, अक्षय माळी, विकी खामकर, भरत बँकेचे चेअरमन पैलवान विठ्ठल मोरे, युवा फाउंडेशनचे अजर पटेल, एम्स करिअर अकॅडमीचे अतुल कोळी, नगरसेवक महेश कलगुडगी तसेच शहरातील विविध मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मकर संक्रांतीनिमित्त सांगली कोल्हापूर महामार्गावरील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथेही साई जिम, राजलक्ष्मी वडापाव सेंटर तसेच पोलीस मित्र यांच्या वतीनं आश्रमशाळेतील गरीब अनाथ मुलांना तिळगुळ देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. त्यानंतर जयसिंगपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालयातही विद्युत कर्मचाऱ्यांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जयसिंगपूर शहरातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी यांनाही तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. हार्दिक शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण असंच सगळेजण एकमेकाच्या सोयीचे राहूया. ह्या जगामध्ये दोन प्रकारचीच माणसं आहेत, एक सोयीची आणि गैरसोयीची. जी सगळ्या समाजाला सोयीची असतात लोक त्यांना चांगलं म्हणतात, आणि जी गैरसोयीची असतात त्यांना वाईट म्हटलं जातं. मित्रांनो, त्यामुळे इथं जगात कुणी चांगलं आणि वाईट नाही, सोयीचं आणि गैरसोयीचे असे दोनच प्रकार आहेत. त्यामुळे आपण सगळेजण इथून पुढं आपण एकमेकाला सगळेजण सोयीचे कसे होऊया असा आपण सगळेजण प्रयत्न करूया, आणि येणारे दिवस आपण आनंदाने सुख शांततेत आणि गुन्हेगार विरहित असं साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहराचं वैशिष्ट्य आहे की ह्या शहरामध्ये जातीय सलोखा हा अतिउच्च दर्जाचा आहे. असाच जातीय सलोखा आपण सगळ्या जाती धर्माचे सण समारंभ सगळेजण मिळून मिसळून गुण्यागोविंदानं साजरे करूया. कुठल्याही महापुरुषाची जयंती एकटीनं साजरी करता सगळ्या महापुरुषाचे फोटो ठेवून सगळ्या जाती धर्माला समावून घेण्याची जी आपली जुनी परंपरा आहे शाहू महाराजापासून, ती पण इथून पुढे अशीच वृद्धिंगत हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद.